नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातल्या 14,234 ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी एकत्र सुरू झालेली आहे, पण यंदाची ग्रामपंचायत निवडणूक अनेक अर्थांनी इंटरेस्टिंग आहे. कारण एकतर महाविकास आघाडी सरकारनं 2017 सालचा युती सरकारचा जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय यंदा रद्द केला. त्यात आता फक्त सरपंच पदासाठी इच्छुकच नाही तर ग्रामपंचायत सदस्यत्वाची निवडणूक लढवण्यासाठी देखील सातवी पास असण्याची अट घालण्यात आलेली आहे. या निर्णयाचं काही ठिकाणी स्वागत करण्यात आलंय, तर काही ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. जर ग्रामपंचायत सदस्याला सातवी पासची अट असेल तर आमदार खासदार होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता का नाही, असाही साहजिक सवाल उपस्थित केला जातोय. म्हणूनच आजच्या आपल्या रोकठोकचा विषय आहे आमदार खासदार नापास, सरपंच सातवी पास. आणि या चर्चेत अनेक मान्यवर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जातील आदर्श गाव असलेल्या हिवरे बाजारचे माजी सरपंच आणि राज्याच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे देखील पुढच्या काही वेळात आपल्यासोबत जोडले जातील. सोबतच आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर. भापकरजी, सगळ्यात आधी हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात, आता 14,234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असताना ग्रामपंचायत सदस्यासाठी सातवी पासची अट तुम्हाला कितपत योग्य वाटते? नाही, हा जो काही ग्रामपंचायतच्या संदर्भातला सातवी पासच्या अटीचा निर्णय घेण्यात आलेला आहे, या संदर्भात थोडी खुशी थोडा गम अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे, अशा प्रकारची मला या ठिकाणी नमूद करायचे. खरं तर भारत देशाला 1947 स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान बनवून ते देशाप्रती अर्पण केलं आणि हम भारत के लोक म्हणून आम्ही ते स्वीकारलं. त्या संविधानामध्ये मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या संदर्भात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा खूप आग्रह होता. मात्र 1950 अगदी 2010 जे जे राज्यकर्ते सत्तेवर आले त्यांनी शिक्षणाच्या संदर्भात असम्य अशा प्रकारचं दुर्लक्ष केलं आणि 2010 हा सक्तीचा मोफत शिक्षणाच्या संदर्भातला कायदा झाला. खऱ्या अर्थानं हे जे काय अशिक्षित लोक राहिलेले आहेत त्याला संपूर्णतः सरकारची जबाबदारी याच्यावर जाते. अशा स्थितीत ग्रामीण भागामध्ये गाव वस्त्या वाड्या आणि आदिवासी पाडे या ठिकाणी अनेक लोक अशिक्षित आहेत. समाजामध्ये अशिक्षित असणं मात्र समाजाप्रती शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक चारित्र्य आणि समाजाप्रती सेवाभाव ठेवून काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत, मात्र ते शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत. तर अशा कार्यकर्त्यांचा आपण त्यांना संधी देणार का नाही, या नियमामुळे मिळणार का नाही? आपल्या आपल्या राज्यामध्ये असे एक मुख्यमंत्री होऊन गेले की जे सातवी पास होते आणि त्यांनी राज्याची मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत असताना कैलासवासी वसंतदादा पाटलांनी अतिशय भक्कमपणे अशी त्यांनी ती भूमिका मुख्यमंत्री पदाची सांभाळली असंही काम झालेलं आहे. म्हणून अशा स्थितीमध्ये 2010 मोफत व सक्तीचा कायदा झालेला आहे. हा निर्णय जरी सरकारने घेतलेला आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे, मात्र हे करत असताना आज 2020 आहे, तर आता जे लोक सक्षम आहेत किंवा निवडणुका लढू इच्छितात ग्रामपंचायत पण शिक्षण त्यांचं कमी आहे, 6वी 5वी आहेत, तर त्यांनी रात्र प्रशाला शाळेमध्ये गेलं पाहिजे पुढच्या काळात 5 वर्षात आणि मग ते 7वी 5 झाल्यानंतर ते पुन्हा निवडणूक लढू शकतात. मात्र त्यासाठी आता हिची अंमलबजावणी व्हायला नाही पाहिजे, तर त्यांना रात्र प्रशालेमध्ये शाळेत जाऊन 7वीची 8 राहिली पाहिजे, परंतु त्यांना तेवढी संधी दिली पाहिजे. म्हणून सरकारने हा निर्णय जाहीर करावा, परंतु याची अंमलबजावणी 5 वर्षांनी केली तर मला वाटतं ते योग्य होईल असं मला या ठिकाणी नमूद करायचंय. महाविकास आघाडीतला पक्ष काँग्रेस, त्या काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. लोंढेजी, तुम्ही मारुती भापकरांचं म्हणणं ऐकलेलं आहे, निर्णय चांगला आहे वाईट आहे अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत, मात्र हा निर्णय घ्यायला थोडीशी घाई झाली ती ही जवळपास 14,500 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असताना अचानक ही अट आल्यामुळे आता अनेक ग्रामपंचायतीतले जे इच्छुक उमेदवार आहेत ते देखील भांबावलेत. त्यांचं म्हणणं असं आहे की थोडी घाई करण्यात आली आहे. रेश्माजी, थोडंसं करेक्ट करतो मी आपल्याला. हा निर्णय 2017 साली घेण्यात आलेला होता आणि त्यावेळेस सरपंच पद म्हणजे सगळं काही
हुकुमशाही पद्धतीने प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी म्हणजे राष्ट्रपतीच्या अवतीभोवती असणारी लोकशाही जी आहे ती आणण्याचा प्रयत्न सगळ्या स्तरावर करण्यात आला होता आणि सरपंच हे डायरेक्ट लोकांमधून निवडून आणण्याचा निर्णय झालेला होता. त्याच वेळेस महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जे आहे त्याच्या सेक्शन 13 2A दुरुस्ती करून 7वी 5 अट टाकण्यात आलेली होती पहिल्यांदा. मग आता हे लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे कारण की मेजॉरिटी इज द म्हणजे बहुमताने घेतलेले निर्णय हे कोणत्याही स्तरावर चांगले असतात असं लोकशाहीचं एक तत्व आहे. त्याला पुनर्स्थापित करत आता निर्णय घेण्यात आलेला आहे की सरपंच हे सदस्यांमधून निवडून आलेलेच असावेत आणि मग सदस्यांमधून सरपंच निवडून आलेले आहे आणि अट ही 7वी 5 आहे म्हणून ती सदस्यांना पण एक्सटेंड करण्यात आली. पण असा निर्णय घेत असताना त्याच्या मागे एक पार्श्वभूमी ठेवली जी भापकर साहेब बोलले ते बरोबर आहे. पण भापकर साहेबांना थोडं सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली ती अतिशय चांगली दिली पण त्यावेळेस घटना समितीच्या ज्या चर्चा झाल्या त्या घटना समितीच्या चर्चेमध्ये हे पण ठरवण्यात आलं की आता जर आपण सगळ्यांना मोफत शिक्षण देतो म्हटलं तर इतर कुठल्याही गोष्टी आपल्याला करता येणार नाही. सगळा खर्च जो आहे तो शिक्षणावर करावा लागेल. मग आरोग्याचे प्रश्न, मग डॅम उभे करणे, रस्ते बांधणे, पुलं बांधणे या सगळ्या गोष्टींना मर्यादा येतील म्हणून त्याला मार्गदर्शक तत्वामध्ये टाकलं. नाहीतर त्याच वेळेस त्याला फंडामेंटल राईट्स मध्ये टाकलं असतं. पण लोंढेजी मी थोडस याच्यामध्ये ऍड ऑन करते. तुम्ही म्हणालात की 2017 हा निर्णय आहे पण 2017 अजून एक निर्णय होता तो म्हणजे जनतेतून सरपंच निवडून येईल त्यामुळे त्याच्यासाठी वेगळं मतदान केलं जायचं आणि फक्त जो सरपंच पदाचा इच्छुक उमेदवार आहे त्याच्यासाठी 7वी 5 अट होती. आता तो निर्णय रद्दबातल झालाय आणि नवीन निर्णय या सरकारनं काय घेतलेला आहे की सरसकट ग्रामपंचायत सदस्यांसाठी 7वी 5 अट. त्यामुळे या अटीची व्याप्ती वाढलेली आहे. सरसकट सगळ्या सदस्यांना 7वी 5 असणं आता अनिवार्य आहे म्हणून हा मुद्दा उपस्थित होतोय. नाही रेश्माजी मी सांगितलं तुम्ही ऐकलं नाही कदाचित लक्ष तुमच्या आलं नसेल. मी नाही माझ्या लक्षात आणि मी ऐकते. ग्रामपंचायतीचा सरपंच हा डायरेक्ट डायरेक्ट सरपंच जे आहे त्याची निवडणूक होती आणि त्याला 7वी 5 एकट्याला दिलेलं होतं. आता आपण लोकशाहीचं तत्व बहुमताने सगळे निर्णय झाले पाहिजे हे तत्व आपण स्वीकारलं. जसं मुख्यमंत्री असतो, जसं प्रधानमंत्री निवडून येतो, तसंच सरपंचाचं सुद्धा असावं, नगराध्यक्षाचं सुद्धा असावं. ते करत असताना आपण सदस्यांमधून सरपंच निवडून येईल. मग सदस्यांमधून सरपंच निवडून आणि 7वी 5 अट आहे तर मग ते सगळे सदस्य 7वी 5 नको. नाही तर मग त्यातला एखादाच असेल तोच होईल. जो सर्वमान्य असेल तो होणार नाही म्हणून ही अट केली. पण हे करत असताना एक त्याच्यामधला मुद्दा असा आहे की 95 पूर्वीचे जे लोक आहेत त्या लोकांना सरपंच होता येईल, त्यांना 7वी 5 अट नाही आहे. त्याच्या मागचा उद्देशच असा आहे की कुणी आता 40 वर्षाचा असेल म्हणजे 26 वर्षाच्या आतमधले लोक हे कदाचित 7वी 5 असतील असं गृहित धरण्यात आलं आणि त्याच्या पुढचे जे आहे ते 40 वर्षाचे असतील, 35 वर्षाचे असतील, ते कदाचित नसतील. पण मग त्यांची संधी जी आहे ती संधी हुकवण्यात नाही आली. आणि याच्या मागचा एक विचार होता असा की लोकशाहीचं हे तत्व आहे की शिक्षण नाही. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीचं सर्वात मोठं शिक्षण हे आहे की त्याला लोकांचा पाठिंबा आहे का. पण याच्यामध्ये अडचणी ज्या निर्माण झालेल्या होत्या त्या लक्षात घेण्यात आल्या आणि त्या अडचणी अशा होत्या की बिलांवर सही करावं लागतात कारण एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी आहे, कार्यकारी पॉवर्स आहेत त्यांना सरपंचांना आणि ते मग चेकवर सही करावी लागते, बिलांवर सही करावं लागते. ही काही अट होऊ शकत नाही. म्हणजे वसंतदादा पाटलांनी निर्विवादपणे या देशात महाराष्ट्रामध्ये जे बदल घडून आणले, आज जे इंजिनिअरिंगचं एवढं मोठं प्रस्थ दिसतं महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र देशाला आणि जगाला इंजिनियर पुरवतोय, त्याच्या मागची ती जी पाय रोनी जी आहे ती वसंतदादा पाटलांनी केली, याच्याशी दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण अपवादाला नियम करता येत नाही हेच तेवढं सत्य आहे. त्यामुळे मग ही अट जी आहे ती ठेवण्यात आली आणि म्हणून मग ते 17 होतं तेवढं याच्यासाठी लक्षात ठेवलं की बा एक जे प्रशासन जे आहे ग्रामपंचायत लेवलचं त्याला अजून जास्त बळकटी यावी, त्याला अजून जास्त एक प्रस्थान मिळावं, प्रतिष्ठान मिळावं म्हणून ती ठेवलेली आहे अट. पण 95 पूर्वीच्या लोकांना ती अट नाही आहे हे सुद्धा भापकर साहेबांना इथे मला आवर्जून सांगायचं आहे. आपल्यासोबत आदर्श हिवरे बाजारचे माजी सरपंच आणि राज्याच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार देखील जोडले गेलेले आहेत. पवारजी, हा जो निर्णय आता घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, एक नक्कीच आहे की याबाबत दोमत आहे. आपण नेहमी आदरणीय वसंतदादा पाटील साहेबांचं नाव आवर्जून घेतो का त्यांनी या राज्यात केलेले बदल. हो, पण आजच्या याच्या परिस्थितीमध्ये एका बदलासाठी सामाजिक भान सुद्धा नेतृत्वात असणं गरजेचं आहे शिक्षणाबरोबरच. शिक्षणाला सामाजिक भानाची जोड नसल तर परिवर्तन येणार नाही. निवड शिकलेली माणसं आहेत तरी इतकी गावं का बदलत नाही हा एक प्रश्न आहे. म्हणून शिक्षणाबरोबर सामाजिक भान आणि स्थानिक ज्ञान, नेमकी हेतू आपला जर गाव आणि गावाचं परिवर्तन करण्याचा असेल तर मला वाटतं
काही अंशी शिक्षणाची सुद्धा सवलत मान्य होऊ शकते. पण दुसरी बाजू एक नक्कीच आहे की आता सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. ऑप्टिकल फायबर केबलनी सगळी पंचायती देशातले आता जोडले जातात महानेटच्या माध्यमातून. आणि घरात बसून, कारण कोरोनाने आपल्याला आता ऑनलाईन प्रक्रिया सगळी शिकवली आहे, तर आता त्याशिवाय गत्यंतर नाही. मग घरात बसूनच जर आमचे पंचायतीचे काही दाखले आणि काही संधी मिळणार असतील, तर मला वाटतं सरपंचाला सुद्धा त्याचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे आज. कारण ते ज्ञान असेल तर कमी खर्चात कमी वेळेत घरपोच आपण सुविधा देऊ शकतो. म्हणजे आता घरातून सेवा ही संकल्पना कोरोनामध्ये एकदम फाउंडेशन त्याचं पॅक झालेलं आहे. आणि म्हणून ज्या भागात आदिवासी बहुल भाग आहे, जिथे अजून शिक्षण पोहोचलेलं नाही, अशा भागामध्ये सातवीच्या पुढे असेल तर कारभार आहे. कारण आता पंचायतीला एवढे पैसे गावात येऊन राहिलेत, योजना खोपवलेल्या आहेत, आणि मग सरपंच ग्राम सेवकावरच अवलंबून असला तर मग त्याला निर्णय प्रक्रियेमध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेता येणार नाही. मला असं वाटतं की आता जरी सरपंच झाला कमी शिकलेला असला पण पत्नी जास्त शिकलेली आहे. आरक्षणातून एखादा महिला सरपंच आलेल्या आहेत आणि पती शिकलेला असेल तर मला वाटतं असंही कॉम्बिनेशन आपल्याला पंचायत राज मध्ये चालू शकतं. तर बहुसंख्य पंचायतीमध्ये जे आरक्षण किंवा रिझर्वेशन मधून आलेली सरपंच असतात त्यांच्यापर्यंत शिक्षण आणि सगळ्या सवलती नसतात, तर आपल्याला कमीत कमी निवडून आलेला, कारण लोकशाहीमध्ये पंचायत आणि निवडून आलेला माणूस कारभार गावचा करतो, पण कारभार करताना सही कशावर करायची याचं एवढं तरी वाचनाइतकं ज्ञान त्याच्याकडे असलंच पाहिजे. म्हणून अनुभव आणि शिक्षण याचा मेळ घातला तर मला वाटतं योजनांची अंमलबजावणी उत्तम होईल. कारण निव्वळ कायद्याने अधिकार दिला सरपंच पदाचा, पण अंमलबजावणी होत नसेल तर मग उपयोग काय आहे. तर आज एवढा पैसा आणि योजना गावापर्यंत येत आहेत, आपण पाहतो वित्त आयोगाचे 100-100 कोटी रुपये जिल्हा स्तरावर पडून आहेत. कारण का, की ग्रामपंचायतीच्या निवडीनंतर जे वाद विवाद होतात, ज्या तक्रारी सुरू होतात, माहितीच्या अधिकारातून हे सुरू होतं आणि मग त्याच्यातून वाद विवाद होऊन मग मीटिंग न होणं, ग्रामसभा न होणं किंवा पंचायतीची मीटिंग न होणं, अशा गडबडी सुरू होतात. आता हिवरे बाजारचा 30 वर्षाचा अनुभव मी आज घेतलेला आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येक जण अधिकार आहे, सर्व संमतीने बिनविरोध झालं तर कामं पुढे जातात, कामं संपली आणि विचारांनी पुढे निवडणूक जरी झाली. आमच्याकडे एक पारनेर तालुका आहे नगर जिल्ह्यात, आणि भारवणी नावाचं एक 7-8 हजार लोकसंख्येचं हायवेवरचं बाजारपेठेचं गाव आहे. पारनेर तालुक्यातील 5ही पक्षाचे अध्यक्ष एकाच गावातले आहेत आणि आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून त्या गावात निवडणूका झाल्या, पण 2-2.5 कोटी रुपयाची उत्तम कामं जलसंधारणात त्या गावांनी केली. म्हणून बिनविरोध होणं किंवा निवडणूक होणं या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. कामं जर बरोबर होणार असेल, निवडणूक संपली की गावाचं डोळ्यासमोर ठेवून नियोजन करावं, चुकलं तिथे विरोध करावा, चांगलं तिथे पाठबळ द्यावं. असं झालं तर मला वाटतं गावाच्या पंचायती बदलतील, गावाचं चित्र बदल, अन्यथा योजना खूप आल्या आणि निवडणुकीच्या इलेक्शन पुरती लोक राहिली नंतर पुन्हा वाद घालायला लागली तर मला असं वाटतं मग ही प्रक्रिया गावांच्या दृष्टीने चुकीची ठरणार आहे. निश्चित. मी भापकर यांच्याकडे जाते. भापकरजी, जेव्हापासून हा निर्णय आलेला आहे तेव्हापासून सोशल मीडियावर किंवा सर्वसामान्यांमध्ये ही प्रतिक्रिया उमटतीये की आमदार खासदारांसाठी किमान शैक्षणिक पात्रतेचे निकष नाहीयेत, मग ग्रामपंचायत सदस्यासाठीच ते का, हा प्रश्न देखील उपस्थित केला जातो. आणि त्याला जोडून असा की अनेक आदिवासी समाज किंवा अतिग्रामीण भाग असा आहे ज्यांचं किमान शिक्षण देखील 7वीपर्यंत झालेलं नाही आहे, मात्र त्यांच्यामध्ये ती चुणूक आहे, त्यांना राजकारणात काहीतरी करायचं आहे, अशांची संधी हुकती आहे, याबद्दल आपण काय म्हणाल? नाही, न्यायदानामध्ये एक महत्त्वाचा निकष आहे की 100 अपराधी जरी सुटले तरी एक निरापराध माणूस माणसाला सजा नाही झाली पाहिजे, अशा प्रकारचा निकष कायम पाळला जातो. मला या ठिकाणी पोपटराव पवारांबद्दल प्रचंड आदर आहे, त्यांच्या मताशी मी बहुतांशी मताशी सहमत आहे, मात्र मला एक आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की हे सगळी प्रक्रिया होत असताना सरपंचांना आता आपण 7वीची 8 शासनाने टाकलेले आहे, परंतु मला या ठिकाणी
सरकार कुठलंही असू द्या, भाजप सेनेचं सरकार असू द्या किंवा महाविकास आघाडीचं सरकार असू द्या, शिक्षणामध्ये बजेटमध्ये तरतूद किती केली जाते, त्याची अंमलबजावणी किती केली जाते? आदिवासी पाड्यांमध्ये, गाव वाड्या वस्त्यांमध्ये शिक्षणापासून अनेक लोक वंचित राहिलेले आहेत 70 वर्षात. हे आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांचं अपयश आहे, ते कुठल्याही पक्षाचे असू द्यात, हे प्रांजळपणे आपण मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आता हा जर निकष लागणार असेल तर हा निकष लावत असताना तुम्ही नगर परिषद आहे, परिषद आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, विधानसभा आहे, लोकसभा आहे, जिथं कायदे मंडळामध्ये बसून कायदे बनवले जातात, मग अशा लोकांना आपण काय निकष लावणार आहोत? आज कितीतरी विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये अशिक्षित लोक आहेत, ते त्या ठिकाणी खासदार म्हणून काम करतात, आमदार म्हणून काम करतायत. हे निकष लावायला जर आपण गेलो तर अनेक लोकांवरती अन्याय होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आणि म्हणून हा निर्णय घेतला त्याबद्दल माझा आक्षेप नाहीये, परंतु हा निर्णय लावत असताना 5 वर्ष अगोदर हा जाहीर व्हायला हवा होता आणि नंतर त्याची अंमलबजावणी करायला हवी होती. आज हा निकष तुम्ही जाहीर करताय, याची अंमलबजावणी पुढच्या 5-7 वर्षांनी केल्यानंतर जेथे उमेदवार जे पात्र असतील. मॅडम, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की या देशामध्ये एखादा माणूस शिकलेला नसेल, अशिक्षित असेल, परंतु त्याचं काम उत्तम असेल, शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक चारित्र्य आणि समाजाप्रती पोपटरावांनी सांगितल्याप्रमाणे जाणीव असणारा माणूस असू शकतो, तो उत्तम काम करू शकतो. मात्र शिकलेले लोकच हुकलेले निघतायत. आपल्याला अनेक ठिकाणी जाणवले की जेवढे जेवढे घोटाळे झालेत किंवा गैरप्रकार केलेले आहेत ते अतिउच्च शिक्षित लोकांनीच केलेले आहेत. त्यामुळे शिक्षण हा एकच निकष असू शकत नाही, याचा शासन स्तरावरती अतिशय गंभीरपणे विचार झाला पाहिजे आणि त्यामध्ये सर्व लोकांना संधी कशी प्राप्त होईल आणि या निर्णयाची देखील अंमलबजावणी कशी होईल, अशा प्रकारचा प्रयत्न तज्ञांनी आणि शासनातील राज्यकर्त्यांनी मिळून घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी नमूद करायचंय. निश्चित. आणि लोंढेजी देखील यावरती बोलतील, प्रतिक्रिया देतील अशी आशा आहे. लोंढेजी. नाही, भापकर साहेबांनी जे बोलले की बाबा भ्रष्टाचाराला शिक्षण लागत नाही, भ्रष्टाचाराला विकृत मन लागतं, ती भ्रष्टाचार ही विकृतीचं प्रतीक आहे, त्याला शिक्षणाशी जर आपण जोडलं तर ते थोडंसं योग्य होणार नाही. तसं आपण काढतो म्हटलं तर महिलांना संधी दिली त्याच्यामध्येही भ्रष्टाचारी निघालेत, उच्च शिक्षित तेही भ्रष्टाचारी निघालेत, ते भ्रष्टाचाराला आता असं कुठली बंधन राहिलेली नाही आहेत. पण त्यांनी जे बोलले मी त्याच्याशी बऱ्याच अंशी सहमत आहे, नाही आहे असं नाही आहे की आदिवासी पाड्यांमध्ये वगैरे. पण एक लक्षात घ्या, 1989 मध्ये नेहरूजींच्या 100 वर्ष जयंतीच्या निमित्तानं हे सर्व अधिकार जे आहे राजीव गांधींनी डायरेक्ट ग्रामपंचायतींना दिले आणि त्याच्यामागचा विचारच हा होता की निर्णय प्रक्रियेमध्ये स्थानिक लोकांना जितकी जास्त संधी देऊ आपण ती तितकं जास्त त्यांना आपले प्रश्न सोडवण्याची संधी मिळेल, लोकशाहीमध्ये सहभागाची संधी मिळेल. आणि मग त्याच्यामध्ये 33% महिलांचं रिझर्वेशन दिलं ते 2012 साली आघाडी शासनाने 50% करून घेतलं. आणि तुम्ही एक बघा की ही एक सुधारणा आहे जी भाजपच्या काळामध्ये 2017 साली झाली, पण ती त्याला एक टेक्निकल अडचण होती म्हणून ती आपण हे केली. पण शिक्षण प्रशिक्षण हे सगळ्या याच्यांना असतंच. पण एक लक्षात घ्या तुम्ही की एक अनपढ म्हणजे न शिकलेली बाई, अनपढ मी म्हणणार नाही, न शिकलेली महिला एखाद्या दलित समाजातली, एखाद्या आदिवासी समाजातली, तिरंगा झेंडा तिला फडकावायला मिळाला सरपंच म्हणून किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून किंवा पंचायत समिती सभापती म्हणून, ही मोठी अचीवमेंट होती आपल्या लोकशाहीची. याच्यामध्ये त्रुटी असतील ना, त्रुटी नसतील असं नाही आहे. जसं आता पोपटराव पवारांनी सांगितलं तर पोपटराव पवारांचा स्वतःचा फार मोठा इम्पॅक्ट आहे त्या भागामध्ये आणि त्या अनुषंगाने त्यांनी फार बदल, म्हणजे त्यांनी दारूबंदीवर काम केलेलं आहे, जलसंधारणावर काम केलेलं आहे. तर असे अनेक पोपटराव पवार, असे अनेक भापकर साहेबांसारखे जे कार्यकर्ते आहे जे लोकांमध्ये जाऊन काम करतात त्या पद्धतीचं, ते निर्माण होण्याची पण एक प्रक्रिया ते पण होतील. कारण त्यांनी फार वरची गोष्ट बोललेली आहेत ते की शिक्षणासोबतमध्ये ती सामाजिक समज असणं पण आवश्यक आहे. कारण की आम्ही बघतो ग्रामीण स्तरावरच्या निवडणुकांमध्ये जातो आम्ही, ग्रामीण कशाला हो, लोकसभा घ्या, विधानसभा घ्या, बऱ्यापैकी जातीचा इम्पॅक्ट असतो निवडणुकांवर. आणि त्याच्या पुढची गोष्ट हे पवार साहेब बोलत आहेत किंवा भापकर साहेब बोलत आहेत तर ती नक्कीच अपेक्षा आहे लोकशाहीमध्ये. पण हे अधिकार आपण लोकांना दिले ना, आणि आता त्या गोष्टीला आता जवळजवळ 30 वर्ष होतील या सगळ्या गोष्टींना, आणि या सगळ्या गोष्टींना 30 वर्ष होत असताना आपण थोड्याफार कमी राहणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. असं नाही की आपण एखादा निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठलीच कमी राहणार नाही, असं अजिबात नाही, कमी राहणार आहे. पण ती कशी भरून काढता येईल याचा विचार जो आहे तो बऱ्यापैकी आपण केलेला आहे. जसं आता रात्र शाळेबद्दल बोलले आपण, हे 1986 जे शैक्षणिक नवीन शैक्षणिक धोरण जे होतं त्या धोरणामध्ये प्रौढ शिक्षणाला तेवढंच महत्व देण्यात आलेलं होतं की जेणेकरून भोळ्या भाबड्या लोकांना कोणी फसवू नये, व्यवहारामध्ये कोणी त्यांना धोका देऊ नये,
आज जे शेतीचे कायदे जे केलेले आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या संदर्भामध्ये आक्षेप काय आहे, तर तोच पिपरियामध्ये लोकांशी कॉन्ट्रॅक्ट केला आणि जो मार्केट रेट असेल त्याच्यावरती 50 रुपये कंपनी देणार फॉर्च्यून कंपनी नावाची, पण प्रत्यक्षात काय झालं की जेव्हा 2950 रुपये रेट गेला तेव्हा 3000 द्यावे लागतील म्हणून ते पळून गेले, त्यांचे फोनच लागत नाही आहेत. तर अशा घटना अनेक म्हणजे पटियालामध्ये पंजाबमध्ये पण अशा घटना घडलेल्या आहेत. अशा पद्धतीचं तिथल्या ग्रामीण जनतेसोबत असं होऊ नये आणि त्यांना आपल्या या प्रक्रियेमध्ये चांगल्या पद्धतीनं सहभाग देता यावा. पवार साहेब बोलले की ग्रामसेवकाच्या हातानेच सगळी ग्रामपंचायत चालू नये, म्हणजे हे अपेक्षित आहे की कॉर्पोरेशनमध्ये कमिशनर, पंचायत समितीमध्ये BDO, जिल्हा परिषदमध्ये CEO आणि ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक यांना चालवायचं नाही आहे, चालवायचं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाच आहे. बदल करण्याचे अधिकार त्यांना लोकांनी दिलेले आहे, ग्रामसभेला लोकांनी दिलेले आहे, यांच्या हातूनच चालावं ही अपेक्षा आहे. 7वी 5वी जी अपेक्षा जे बोललेले आहे त्याच्या मागचा फक्त टेक्निकल रिझन आहे. या लोकशाहीमध्ये सर्वात मोठं क्वालिफिकेशन किती लोक तुमच्या पाठीशी उभे आहेत, तुम्ही निवडणूक निवडून आलेला आहात, याच्यापेक्षा मोठं क्वालिफिकेशन कुठलंही होऊ शकत नाही. पण त्यांची फसवणूक होऊ नये, काम चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि ज्या उद्देशाने आपण हे सगळे पॉवर डिव्होल्युशन केलेलं आहे, म्हणजे सत्ता जी आहे ती शेवटल्या माणसापर्यंत देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये हे काही अडथळे आहे ते दूर करण्याचा प्रयत्न आहे. मग लोकशाहीचं तत्व बदललं असं नाही आहे. निश्चित. आणि लोंढेजी, दोन्ही मतप्रवाह आहे आणि आपण दोन्ही मतप्रवाहाच्या अनुषंगानंच ही चर्चा करतोय. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलंय, काहींनी याच्यामध्ये काही त्रुटी काढलेल्या आहेत, त्या त्रुटी कुठेतरी नंतर सुधारता येतील का याच्यासाठी ही चर्चा आहे. पवारजी, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. कुतूहलाचा विषय आहे आणि आजचा हा विषय तो आहे आणि सर्वसामान्यांना कळावं यासाठी की पवारजी, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? तुम्ही मागच्या अनेक दशकांपासून हिवरे बाजारचे सरपंच म्हणून देखील काम पाहिलेलं होतं, तुम्ही माजी सरपंच राहिलेले आहात. त्या काळात तुमच्यासोबत जे ग्रामपंचायतीचे इतर सदस्य होते ते किती शिक्षित होते? नक्की मी M.Com पर्यंत शिकलेलो आहे, परंतु खरंच सांगतो पहिले 2 वर्ष तर 2 वर्षात ते 10 ग्रामसेवक बदलून गेले. बर, कारण आपलं असं आहे की गावात नेहमी समस्या सुटल्या पाहिजे आणि त्यांचा विषय यायचा की ते नियमात बसल्या पाहिजे. मग नियमात बसवायचं ते त्याला लोकसभा आणि सहभाग श्रमदान आणि कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. आमची सुरुवात पहिली जी झाली ती स्वच्छता अभियानापासून झाली. 1992 साली रणजित बाबू देशमुख ग्राम विकास मंत्री असताना पहिलं ग्राम अभियान राज्यात आलं आणि तिथे बक्षीस मिळालं, ते पैसे मिळाले म्हणून काम करता आलं. पुढे आबांच्या बरोबर काम केलं, पुढे जलयुक्त शिवार काम केलं, पाटील साहेबांच्या बरोबर पर्यावरण संतुलित मध्ये ह्या ज्या कामात करताना बक्षिसामुळे मिळालं. माझ्या बरोबरचे सदस्य सुद्धा शिकलेले, सुरुवातीला हरिभाऊ खांडे म्हणून ज्येष्ठ सेकंडरी टीचर होते, दरवेळेस ग्रॅज्युएट 2-4 लोक ग्रॅज्युएट होते. पण माझा 30 वर्षाचा अनुभव हा सांगतो की आपल्याला निवड शिक्षणानेच बदल घडवून आणता येणार नाही. कारण त्याला मी सुरुवातीला शब्द वापरला सामाजिक भान. बर, सामाजिक भान तुमच्याकडे असलं तर ते शिक्षण कामाचं आहे. नाहीतर शिक्षणानेच जर बदल होणार असेल तर हिवरे बाजार, राळेगण, सिद्धी, पाटोदा, निढळ असेल, धामनेर असेल, 4-10 गावं, म्हणजे आपण 10 गावाचे पुढे राज्य नाव घेऊ शकत नाही. योजना तर सर्व गावांना सारख्याच आहेत. खूप क्वालिफाईड सरपंच पुढे येत आहेत. सर्वात महत्वाचं आहे की निवडून येणं एक वेगळं स्किल आहे आणि काम करणं दुसरं स्किल आहे. 5 वर्षाचं प्लॅनिंगची अंमलबजावणी करणं एक स्किल आहे आणि 25 वर्षाच्या दूरदृष्टीचं प्लॅनिंग करणं एक स्किल आहे. त्यामुळे 25 वर्षाचा विचार करतो, रस्त्याच्या समस्या, आरोग्याच्या समस्या, भाऊबंदी, शेताचे बांधाचे वाद, एवढी ओपीडी अशी की एकीकडे विकासाची ओपीडी चालते आणि दुसरीकडे गावाच्या समस्याची ओपीडी चालते. खरं पवारजी, तुमचं हे सगळं म्हणणं ऐकल्यानंतर कळतं शिक्षण महत्वाचंच, मात्र अनुभवातून जो सुजाणपणा येतो ना तो देखील तितकाच महत्वाचा असतो. आपली वेळ संपली आहे, पण अतुल लोंढेंना काहीतरी बोलायचं, मी त्यांच्याकडे शेवटी जातीय. नाही, मला पवार साहेबांचीच एक आठवण सांगायची आहे. आम्ही सगळी लोक 2005 साली आमच्या IAS च्या इंटरव्ह्यूला महाराष्ट्र सदनमध्ये होतो आणि त्यावेळेस पवार साहेब पण आले होते. आदर्श गावच्या संदर्भातली मीटिंग होती त्यांची पवार साहेबांसोबत, शरद पवार साहेबांसोबत. आणि त्यावेळेस सगळ्या आम्ही लोकांनी जे इंटरव्ह्यू ॲस्पायरंट होतो आम्ही, त्या लोकांनी बसून त्यांचा तो प्लॅन आम्ही समजून घेतला होता. कारण इंटरव्ह्यूमध्ये राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार
याच्यामध्ये काय बदल घडून आणले आणि तुम्ही जर उद्या कलेक्टर आणि सीओ बनून गेले तर तुम्ही काय याच्यामध्ये बदल कराल, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जायचे. म्हणजे त्यांचं ते म्हणणं अगदी बरोबर आहे की अनुभव जो आहे, अनुभव, सामाजिक भान, शिक्षण, याची जी आहे ती सगळी सांगड आपल्याला तिथे घालावी लागेल. मला फक्त ही त्यांची आठवण सांगायची होती, त्यांना कदाचित आठवत नसेल ते, पण जुनं जिथे आता नवीन महाराष्ट्र सदन बनलेलं आहे तिथे जुनं महाराष्ट्र सदन होतं, आठवलं त्यांना. तर त्यावेळेस आम्ही सगळे बसून त्यांना ते विचारत होतो की आम्हाला हा प्रश्न येणार आहे ना, अचानक तुम्ही आम्हाला सापडले तर ते तुम्ही आम्हाला सांगा. तर हे फार फार मोठी आपण मजल जी आहे ना ती गाठलेली आहे महाराष्ट्राने या संदर्भामध्ये. अनेक ग्रामपंचायत, एका सरपंचाचं भाषण, मला त्यांचं नाव नाही आठवत आहे, त्यांनी आता साखर वगैरे खूप दिलेली आहे त्यांनी, आणि त्यांनी नळांनी पाणी पोहोचवलेलं आहे ग्रामपंचायती, त्यांचं भाषण फार सोशल मीडियावर गाजत आहे. हे प्रशिक्षण आणि हे जी ही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये अशी तुलना खासदार आमदार वगैरे असं नाही आहे. लोकशाहीमध्ये लोकांचा पाठिंबा हेच सर्वात मोठं क्वालिफिकेशन आहे. जसं यांनी म्हटलं की निवडून येणे एक वेगळी कला आहे आणि कामं करून घेणे एक दुसरी कला आहे. खरं आणि ते ना शिक्षण किंवा सर्टिफिकेट किंवा तुम्ही कितवी पास आहात त्यामध्ये ते मोजलं जात नाही. एकीकडे अशा पद्धतीने शिक्षणाची अट घालणं हे काही ठिकाणी स्वागतार्ह आहे, मात्र जी अट ग्रामपंचायत सदस्यासाठी आहे ती आमदार खासदारांसाठी का नाही? ती भविष्यात लावली जाणार असेल तर या निर्णयाचं 100% स्वागत केलं जाईल असं सर्वसामान्यांचं म्हणणं आहे. आणि यातून पुढे जे सकारात्मक बदल होतील त्यासाठी देखील सगळे गावकरी हे खरं तर त्याचं स्वागतच करतील. मात्र जे निर्णय खाली लागू होत आहेत तेच निर्णय वरती देखील लागू व्हावेत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आणि यासाठी ही चर्चा. दरम्यान सर्वसामान्यांसाठी आणि झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी सांगणं हे की रोकठोकची ही चर्चा इथे संपलेली असली तरी याच मुद्द्यावरती पुढच्या काही मिनिटांमध्ये फेसबुक लाईव्ह आपण करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी 7वी 5ची अट यावरती तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला उत्तरं मी देईन फेसबुक लाईव्हमध्ये. पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुमच्यासोबत येते आणि या रोकठोक चर्चेत सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, मी त्या सगळ्यांचे आभार मानते. कार्यक्रमात आत्ता इथेच थांबतोय. बघत रहा झी 24 तास.